नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। 15 ऑगस्ट, तिसरा श्रावणी सोमवार। श्रावण महिना हा देवाधिदेव महादेवांचा अत्यंत आवडता महिना आणि त्यातल्या त्यात सोमवार म्हणजे देवाधिदेव महादेवांचा प्रिय वार आणि तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे दुग्ध शर्करा योगच। या वर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी चतुर्थी तिथी ही असणार आहे, म्हणजे या दिवशी आपण देवाधिदेव महादेवांबरोबरच गणपती बाप्पांचे पूजन करून बाप्पांचाही आशीर्वाद मिळवू शकतो। आजच्या व्हिडिओत आपण मनोकामना पूर्तीसाठी एक खास असा उपाय जाणून घेणार आहोत। आपली एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल, ती पूर्ण होत नसेल, आपण त्यासाठी खूप प्रयत्न करीत असाल परंतु काहीही फायदा होत नसेल, तर हा उपाय करा। हा उपाय त्वरित परिणाम देणारा आहे। यासाठी एक तांब्या शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडेसे लाल चंदन टाकावे व हे थोडेसे पाणी बेलाच्या झाडाच्या मुळांना अर्पण करावे आणि त्यातीलच अर्धे पाणी देवाधिदेव महादेवांना अर्पण करावे। त्यानंतर एक तांब्या शुद्ध पाणी घेऊन ते पाणीही बेलाच्या झाडाच्या मुळांना अर्पण करावे व देवाधिदेव महादेवांना अर्पण करावे। शुद्ध पाणी अर्पण करताना अघोरेश्वर महादेवांच्या नावाचा जप करावा। त्यानंतर एक बेलाचे पान घ्यावे व त्या बेलाच्या पानाच्या तीनही पानांवर लाल चंदन लावावे व ते बेलाचे पान बेलाच्या झाडाला अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा, नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या देवाधिदेव महादेवांच्या प्रिय मंत्राचा जप करावा आणि तेच बेलाचे पान उचलून देवाधिदेव महादेवांना अर्पण करावे आणि आपली जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, ती देवाधिदेव महादेवांना सांगावी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी। हा उपाय खूपच परिणामकारक आहे आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी जर आपण हा उपाय केला तर त्याचा खूपच प्रभाव पडेल व लवकरात लवकर आपली ती इच्छा पूर्ण होईल। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।